कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी नुकतीच जून महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आताशा आपल्याला वेध लागलेले आहेत ला ते म्हणजे पावसाचे खरं म्हणायचं तर जेव्हा आपण लहान होतो तेव्हा या पावसाची आळवणी करण्यासाठी एक गाणं हमखास ठरलेलं असायचं सांग सांग भोलानात पाऊस पडेल काय सांग सांग भोलानात पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय असा आपल्या सगळ्यांना हवाहवासा वाटणारा पावसाळा मातीला सुगंध देणारा ऋतू म्हणजे पावसाळा शेतकऱ्यांना आनंद देणारा ऋतू म्हणजे पावसाळा आणि जुन्या इमारतींची पडझड करून लोकांना बेघर करणारा ऋतू म्हणजे सुद्धा पावसाळा खरं तर पाऊस येणार ही कल्पना आपल्या मनाला चिंब भिजवून टाकते परंतु ज्या मंडळींची घरं जुन्या इमारतीमध्ये आहेत त्या मंडळींसाठी मात्र प्रत्येक वर्षी येणारा हा पावसाळा म्हणजे डोक्यावरची टांगती तलवार असते या पावसाळ्यामध्ये आपल्या इमारतीची पडझड तर होणार नाही ना अशी भीती त्यांच्या मनामध्ये कायम घर करून असते आणि म्हणूनच या पावसाळ्यामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यायची आहे नेमकी कोणती उपाययोजना करायची आहे जेणेकरून हा त्रास कमी होईल याच गोष्टीची चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आजचा आपला विषय बघूया आजचा आपला विषय आहे मान्सून पूर्व इमारतीची काळजी आणि या विषयावर बोलण्यासाठी आपण असंच एक तज्ज्ञ व्यक्तिमत्व या ठिकाणी बोलवलेलं आहे त्यांची प्रथम ओळख करून घेऊया आजचे आपले तज्ञ आहेत विशाल कडणे सर नमस्कार सर नमस्कार सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सरांबद्दल सांगायचं तर सर स्ट्रक्चरल आणि चार्टर्ड इंजिनियर आहेत त्याचप्रमाणे मुंबई जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे ते यंगेस्ट डायरेक्टर आहेत ते शासनमान्य मूल्यांकनकार आहेत त्याचप्रमाणे बीएमसी आणि म्हाडाच्या पॅनलवर देखील ते काम करत आहेत आणि आतापर्यंत सरांनी या क्षेत्रामध्ये जी काही भरीव कामगिरी केलेली आहे जे काही योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच सरांचं दोन वेळा पद्मश्री या पुरस्कारासाठी देखील नामांकन झालेलं होतं असं हे बहुआयामी अभ्यासू व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणूनच खरंच या या, या, या तज्ज्ञांकडून जी काही आपल्याला माहिती मिळणार आहे त्या माहितीमुळे हा पावसाळा अधिक सोयीस्कर जाणार आहे म्हणजे पुन्हा एकदा आजचा विषय सांगते आजचा आपला विषय आहे मान्सून पूर्व इमारतीची काळजी आणि या विषयांतर्गत आपण आपल्या तज्ज्ञांशी चर्चा करणारच आहोत परंतु या चर्चेमध्ये आपला सहभाग सुद्धा तितकाच प्रार्थनीय आहे आणि म्हणूनच लगेचच आमचे दूरध्वनी क्रमांक टिपून आहेत आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी त्याचप्रमाणे मोबाईल धारकांनी कृपया शून्य दोन दोन हा कोड क्रमांक लावायचा आहे आणि नेहमीप्रमाणेच आमच्या दोन महत्वाच्या सूचना कृपया प्रश्न विचारत असताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे आमचे प्रश्न आपले प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थितपर्यंत येऊन पोहोचतील आणि आजचा विषय आपल्याला कळलेला आहे त्यामुळे आपले प्रश्न हे विषयाला अनुसरून नेमके असावेत अशी नम्र विनंती चर्चेला सुरुवात करूया सर आता जून महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला वेध लागलेले ते पावसाळ्याचे म्हणजे पाऊस कधीही आता येईल पण पावसाळा आठवला की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे आपत्ती व्यवस्थापन मग आपल्याकडे ज्या इमारती आहेत त्या इमारतींनी या पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारणपणे कोणती काळजी घेतली गेली पाहिजे काय सांगाल अतिशय महत्वाच्या अशा प्रश्नाने आपण मॅडम सुरुवात केलेली आहे या कार्यक्रमाची आपत्ती व्यवस्थापन हा प्रत्येक नागरिकाच्या त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक सभासदाच्या आयुष्याचा अतिशय महत्वाचा भाग असतो आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पावसामुळे निर्माण होणारी आपत्ती अतिवृष्टीमुळे किंवा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त झाला तर त्यामुळे निर्माण होणारं संकट तर ह्या आपत्ती व्यवस्थापनाला आपण तीन प्रकारे विभाग विभागणी केली तर बरं होईल पहिलं म्हणजे पाणी जे पाणी साचलं जातं मुंबईचा बहुतांशी भाग हा बशीसारखा आहे तर त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री ही पहिली गोष्ट ती आपल्याकडे उपलब्ध असावी दुसरी गोष्ट आपल्या इमारतीचं जे वय आहे आपल्या इमारतीने जितकी वर्ष आज पूर्ण केलेली आहेत त्यानुसार आपल्या इमारतीची स्थैर्यता ज्याला आपण स्टॅबिलिटी असं म्हणतो त्या स्टॅबिलिटी तिचं एक असेसमेंट करणं अत्यंत आवश्यक होतं ते स्ट्रक्चरल ऑडिट या विषयाच्या माध्यमातून केलं जातं तर त्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये दिलेल्या ज्या काही ऑडिटरने दिलेल्या ज्या काही आपल्याला सुचवलेल्या उपाययोजना आहेत त्या प्रकारे ती इमारत रिपेअर करून त्याकडून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेणं हा दुसरा अतिशय महत्त्वाचा पर्याय झाला तिसरा अतिशय महत्वाचा आणि शेवटचा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग मी त्यामध्ये असं आपल्याला सांगेल की आपले ज्या काही प्लंबिंग लाईन्स शाफ्ट असतात त्यामध्ये आपण बघाल तर बहुतांशी वेळा काही छोटी छोटी रोपटी झाडं उगवलेली दिसतात आणि त्याची मुळं वाढत जाऊन इमारतींचे क्रॅक्स वाढणं आणि त्या क्रॅकमधून मग ते पाणी प्रवास करत वेगवेगळ्या ठिकाणपर्यंत पोहोचून इमारतीला धोकादायक स्थितीमध्ये पोचवत असतं तर आपत्ती व्यवस्थापन सेल हा प्रत्येक इमारतीने आपल्या समिती सदस्यांच्या मार्फत तिथे बनवावा आणि ह्या तीन विषयांवरती व्यवस्थित अभ्यास करून ह्या तीन विषयांना आपण पावसामध्ये कसं काय खंबीरपणे तोंड देऊ शकू त्या गोष्टींची उपाययोजना करून एक आपत्ती व्यवस्थापनाचा एक प्लान तिथे बनवून तो इम्प्लिमेंट करणं अत्यंत आवश्यक असतं Uh, सर तुम्ही आता सखल भागाचा उल्लेख केला आहे तर या सखल भागामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी इमारत व्यवस्थापनाने नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही म्हणालात की यंत्रसामुग्री आज उपलब्ध आहे मार्केटमध्ये तर कोणत्या प्रकारची यंत्रसामुग्री आहे मौ मुंबईचा बहुतांशी भाग हा सकल आहे जसं मी मगाशी म्हणालो आज मुंबईमध्ये स्टॉम वॉटर ड्रेन हे अतिशय योग्य प्रकारे काम करत असतात त्यामागे विविध पंपिंगच्या योजना पंपिंगची व्यवस्था लावलेली आहे परंतु आज ज्यावेळेला आपल्या इमारतीमध्ये किंवा इमारतीच्या सभोवताली जेव्हा ते पाणी साचलं जातं त्यावेळेला ते पाणी आपण प्रत्येक वेळेला मॅन्युअली किंवा बादलीने उपसत बसणं हे तितकंसं शक्य नसतं कारण हल्ली आपण जर बघाल तर पाणी पावसाचा जो ॲव्हरेज रेनफॉल हा पूर्वी जो पन्नास ते साठ एम एमपर्यंत असायचा हा कधीकधी कधी गेल्या एक पाच एक वर्षामध्ये नाइन्टी एम एम पर आवरपेक्षा सुद्धा वाढलेला आहे तर त्यावेळेला कसं होतं मॅन्युअली आपण जर ते पाण्याचा निचरा करत बसलो तर ते शक्य होत नाही पाणी वाढत जातं मग ते घरामध्ये घुसतं नुकसान करतं आणि इतर अनेक संकट उप उपस्थित होतं तर त्यामुळे आपण काय करणं तिथे आवश्यक आहे की पंप जे मिळतात डीवॉटरिंग पंप ज्याला आपण म्हणतो ते डीवॉटरिंग पंप जे आहेत ते आपण तिथे आपल्या इमारतीमध्ये प्रत्येक सोसायटीने घेऊन ठेवावे अगदी प्रत्येक वेळेला आपण महापालिकेवर अवलंबून राहता कामा नये कारण महापालिकेला आपण कळवल्यापासून ते आपल्याकडे येईपर्यंत वेळ निघून जात असतो त्यामुळे जर आपल्या इमारतीमध्ये आपला स्वतःचा डीवॉटरिंग पंप जर असेल तर तो आपण पटकन चालू करून ते पाणी एखाद्या योग्य अशा नाल्यामध्ये किंवा जवळच्या गटारामध्ये स्टॉम वॉटरमध्ये सोडलं तर ते अतिशय सोयीस्करित्या पाण्याचा निचरा होऊ शकेल ते करण्यापूर्वी प्री मान्सून म्हणजे मान्सून पूर्व काळामध्ये आपण आपली सर्व ना, जे आए, कच्रा कच्रा है। नाले गटारं आहेत ती साफ करून घेणं आवश्यक आहे लोकांना एक आपण तिथे एक जागरूकता निर्माण केली पाहिजे की आपला कचरा जो आहे कचऱ्यासाठी कचरा पेटी दिलेली आहे नाल्यामध्ये आपण तो कचरा टाकू नका सुका कचरा थर्मोकॉलचे तुकडे प्लास्टिकच्या पिशव्या अनेकदा आपण बघत असतो की ते नाल्यामध्ये जातात आणि मग पूर्ण नाला चोख होऊन जातो पाण्याचा निचरा होत नाही तिथे आणि मग ते पाणी रिव्हर्स फ्लोने घरामध्ये शिरलं जातं आणि एकदा आपण बघितलं असेल आपल्या बाथरूम चाळीमध्ये किंवा तळमजला राहणाऱ्या लोकांच्या बाथरूम मधून ते पाणी वर येऊ लागतं मग यामागची ही जी कारण आहेत प्री मान्सून जो क्लिनिंगचा प्लान आहे तो आपण तिथे करून घेणं आवश्यक आहे आणि विविध डिवॉटरिंग पंप जे आज अव्हेलेबल आहेत दोन एच पी अडीच एच पासून अतिशय परवडणाऱ्या रेंजमध्ये ते पंप अवेलेबल आहेत विविध प्रकारचे डिवॉटरिंग पंप दाखवलेले आहेत हे पंप अगदी भाड्याने सुद्धा उपलब्ध असतात बाजारामध्ये पण ते त्याची मदत घेऊन आपण मान्सून च्या ज्या वेळेला अतिवृष्टी आहे त्यावेळेला आपण पाणी निचरा करण्यासाठी योग्य प्रकारे आपण सक्षम प्रकारे त्याला तोंड देऊ शकतो म्हणजे मला वाटतं की प्रत्येक वेळेला बीएमसीवर अवलंबून न राहता थोडीशी इमारत व्यवस्थापनाने जर काळजी घेतली तर यातले बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होऊ शकतील अगदी बरोबर uh, सर एखादी इमारत धोकादायक आहे अशी नोटीस कडनं पाठवली जाते uh, बऱ्याच वेळेला पावसाळ्याच्या अगोदर या नोटीसेस पाठवल्या जातात तर एखादी इमारत धोकादायक आहे हे ठरवण्यासाठी कोणत्या बाबी महत्वाच्या असतात कोणत्या गोष्टी निकष लावले जातात काय सांगाल एखादी इमारत धोकादायक आहे का नाही आज धोका हा धोका असतो तो एक टक्का असेल किंवा शंभर टक्के असेल त्यामुळे अति धोकादायक किंवा कमी धोकादायक असं धोक्याचं कधी प्रमाण होऊ शकत नाही इमारत बघताना आज महापालिकेचे जे काही नियमावली आहे त्यामध्ये प्रोफार्मा ए आणि प्रोफार्मा बी त्यांनी दिलेला आहे तीस वर्षापेक्षा अधिक वर्षाच्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींची कॅटेगरी सी वन सी टू आणि सी थ्री अशा प्रकारे केली जाते त्यामध्ये जर स्ट्रक्चरल ऑडिटरने आपल्या इमारतीची विभागवारी किंवा वर्गवारी ही सी थ्री या कॅटेगरीमध्ये केली असेल तर आपली इमारत ही सुरक्षित आहे आपल्या इमारतीला सध्या तरी कोणता धोका किंवा इतर स्ट्रक्चरल रिस्टोरेशनची तिथे गरज नाही आहे परंतु सी टूमध्ये दोन प्रकार आहेत पुन्हा सी टू बी आहे सी टू ए आहे आणि सी वन जो अत्यंत संवेदनशील शिल आणि धोकादायक प्रकार आहे जर आपली इमारत सीवन कॅटेगरी मध्ये असेल तर आपण तिथे राहणं धोकेदायक आहे आपल्या जीवावर तिथे बेतू शकतो तर ही वर्गवारी आहे जी महापालिकेच्या नियमाला अनुसरून आपण धोकादायक इमारत आहे की नाही हे ठरवू शकतो नक्कीच सर सर कार्यक्रमामध्ये पहिला फोन आलेला आहे सुधाकर पाटील बोलतायत कोल्हापूरहून नमस्कार सर हा नमस्कार मॅडम नमस्कार कडणे साहेबांना एक असं विचारायचं आहे मॅडम आम्ही नवीन घर बांधलेलं आहे अॅक्च्युली म्हणजे जुनं घर घेतलं होतं आम्ही त्याच्यावर आम्ही आता वजला नवीन एक मजला वर तर त्याला आता एक वर्ष झालं पण ते स्लॅब पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याला कोबा केलेला नाहीये तर त्याच्यामुळं काय ते कोब्याला प्रॉब्लेम येऊ शकेल का किंवा पाणी झिरपू शकेल का खाली धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल सर काय सांगाल सुधाकरजींचा जो प्रश्न आहे काय सांगाल मुळामध्ये पाणी झिरपू शकेल का नाही हा जो आपण प्रश्न विचारला या प्रश्नाचं उत्तर मी थोडस आपल्याला सविस्तर देतो आपण स्लॅब जो केलेला आहे आपण आर सी सी स्ट्रक्चर ज्यावेळेला बांधत असतो त्यावेळेला ते वॉटरप्रूफ करावं लागतं आपण लक्षात घ्या आपण वॉटरप्रूफ ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला त्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यामध्ये पाणी भरून ठेवू नका आज ओव्हरहेड वॉटर टँक आहे हे वॉटर रिटेनिंग किंवा वॉटर स्टोरिंग स्ट्रक्चर आहे ते त्या प्रकारे डिझाईन केले जातात परंतु आज आपण साधा स्लॅब बनवला आहे आणि आपण ज्या प्रकारे म्हणताय त्यावर आपण इतर काही कोबा वगैरे केलेला नाही आहे तर ते अर्धवट काम आपण केलेलं आहे असं मला वाटतं आणि आपण तिथल्या आपल्या जो कोणी डिझायनर असेल त्यांच्याकडून आपण योग्य ती उपाययोजना करून घेऊन त्या इमारतीला आपण सुरक्षित करणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा येणाऱ्या पावसाळ्यामध्ये किंवा काही तिथे पावसाचं लिकेज वगैरे आलं तर आपल्याला तिथे त्रास होऊ शकतो सर आता मग मुद्दा घेऊन मी विचारते की मुंबईमध्ये बऱ्याचशा इमारती धोकादायक आहेत आणि बीएमसी तशी नोटीस पण लावलेली असते पण असं असून देखील काही लोक त्या ठिकाणी वास्तव्य करतात तर हे धोकादायक आहे काय का सांगाल त्या लोकांना तुम्ही आज या माध्यमातून काय सांगाल मुंबई महापालिकेने एखाद्या मा इमारतीवरती नोटीस लावणं की ही धोकादायक आहे आणि आपण खाली करा हा अतिशय गंभीर प्रकार आहे एक स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून माझं मत असं आहे की आपण ही वेळ यायला तिथे येऊ देता कामा नये कारण जर आपण आपल्या इमारतीची डागडूजीच करत राहिलो नाही आणि प्रत्येक वेळी आपण बी एम सीकडे वाट बघत राहिलो तर बिल्डिंगचा जो काही इमारतीचा जो काही होणारा अपघात दुर्दैवी अपघात आहे तो आपल्याला सांगून होत नसतो mm. महापालिका ही त्यांचं काम करत असते परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे आपण जागरूक नागरिक किंवा त्या इमारतीचे जागरूक सभासद म्हणून आपण त्या इमारतीच्या स्टॅबिलिटीकडे लक्ष देणं आवश्यक आहे महापालिकेची नोटीस येण्यापूर्वीच आपण तिथे एक जागरूकता म्हणून एकतर आपण त्या इमारतीकडे योग्य ती उपाययोजना करून घ्यावी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून सल्ला घेऊन त्यावरती जे काही रिपेरिंग रिस्टोरेशनचं काम आहे ते करावं अन्यथा तेही आपल्या काही तांत्रिक बाबींमुळे किंवा कायदेशीर बाबींमुळे शक्य नसेल तर आपण अशा इमारतीमध्ये राहू नका हा जो हट्ट आहे हा हट्ट आपल्या जीवावरती बेतू शकतो आणि नाहक आपण आपल्या या हट्टामुळे आपण तर अडचणीत यालच आणि त्यासोबत आपण त्या इमारतीमध्ये मध्ये राहणारे जे काही इतर सभासद आहेत त्यांच्याही जीवावरती बेतण्यासारखी गोष्ट होऊ शकते आपण या सरां सरांनी जे सांगितलेले मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर विचार करणारच आहोत परंतु आता एक फोन आलेला आहे शिवानंद वसेदार बोलतायत निपाण येऊन नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार मॅडम निपाण येऊन शिवानंद वसेदार बोलतो मी बोला, बोला। माझा प्रश्न असा आहे आता काही पुरातन काळाचे जे मंदिर किल्ला किंवा घरं जे असतात पावसाळा सुरू झाला की ते मग ढासळण्याची पडण्याची किंवा शेवाळा झाल्याची वगैरे प्रक्रिया भरपूर होतात पडतात नुकसान होतो मग मग तशी जर जुनी आठवण वगैरे ठेवायचा असेल तर बांधकामाला वगैरे किल्ला वगैरे यांना काय मरमत करता येतोय काय आणि त्याला काय उपाय केले तर म्हणजे टिकून राहील ते जुनी अवशेष असं मला प्रश्न आहे धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल शिवानंदजींनी प्रश्न विचारलेला होता की आपल्याकडे अशा काही वास्तू आहेत किंवा किल्ले आहेत पावसाळ्यांमध्ये ही जी अवस्था आहे ती खूप वाईट होते तर त्यांची मरम्मत करण्याच्या दृष्टीने काही केलं जात आहे का आपल्याकडे किंवा काय करता येईल काय सांगाल पावसाळ्यापूर्वी अशा ज्या हिस्टॉरिकल स्ट्रक्चर्स आहेत हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत त्यांचं एक डीपली डीप इन्व्हेस्टिगेशन करणं खूप जरुरीचं असतं कारण ह्या सगळ्या वास्तू ज्या आहेत त्या ओपन टू ॲटमॉस्फिअर असतात एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर असतात त्यामुळे पावसाच्या पाण्याचा आणि वातावरणाचा त्यावरती डायरेक्ट प्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो तर अशा ज्या काही किल्ले असतील किंवा मंदिरं असतील याचे बाह्य सरफेस जे आहे ज्याला आपण एक्सटर्नल स्ट्र स्ट्रक्चर्स म्हणतो एक्सटर्नल सरफेस म्हणतो ह्या सर्फेसेसला पूर्णपणे आपण सर्फेस प्रिपरेशन करून त्याच्यावरती केमिकल कोटिंग ज्या वॉटर प्रूफ वॉटर टाईट कोटचे काही मार्केटमध्ये विविध अवेलेबल आहेत ते कोटिंग करून आपण पाण्याचा प्रत्यक्षरित्या त्या पर्टिक्युलर भागावरती परिणाम कसा होणार नाही ही काळजी आपण तिथे त्या माध्यमातून घेऊ शकतो सर आपण स्ट्रक्चरल ऑडिटर आहात आणि आज ना असे बरेच सिव्हिल इंजिनियर्स दिसतात की ते स्वतःला स्ट्रक्चरल ऑडिटर म्हणून घेतात तर हे अधिकृत किंवा मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे नेमकं काय का आणि ते किती वर्षाने करावं आणि ते करणं बंधनकारक आहे का महापालिकेच्या नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी महापालिकेचं एक पॅनल असतं बिल्डिंग मेंटेनन्स विभाग आहे त्यांच्याकडे किंवा इतर जे काही टेक्निकल विभाग आहेत त्या विभागांवरती पॅनलवरती त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनियर अपॉइंट केलेले असतात कन्सल्टंट म्हणून अपॉइंट केलेले असतात मुंबई महानगरपालिका ही त्यांच्या क्रायटेरियानुसार काही इंजिनियर्सना स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून नोंदणी सर्टिफिकेट देत असतं रजिस्ट्रेशन देत असतं परंतु त्यापैकी काही जे महापालिकेचे क्रायटेरिया जो आहे तो फुलफिल करत आहेत त्यांना महापालिकेच्या पॅनलवर घेतलं जातं स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून माझ्या मते ह्या स्ट्रक्चरल कन्सल्टंटच्या पॅनलवरील एखाद्या स्ट्रक्चरल इंजिनियर फॉर्मकडून जर आपण ऑडिट करून घेतलं तर ते अतिशय परिपूर्ण आणि अनुभवी कन्सल्टंटकडून सल्लागारांकडून केलेलं ऑडिट असतं स्ट्रक्चरल ऑडिट कधी करावं याचे दोन प्रकार आहेत दोन गोष्टी आहेत नियमानुसार एखाद्या इमारतीला तीस वर्ष पूर्ण झाली तर ती इमारत जुनी झाली असं म्हटलं जातं तर तीस वर्षानंतर प्रत्येक इमारतीचं ऑडिट हे होणं अत्यंत आवश्यक आहे परंतु जोपर्यंत तीस वर्ष होत नाहीत तोपर्यंत आपण वाट बघणं हे देखील योग्य नाहीये इमारतीला पाच वर्ष झाल्यानंतर आपण प्रायमाफेसिया त्याचं व्ह्युज्युअल इन्स्पेक्शन करून काही ऑब्जेक्शनेबल तिथे आपल्याला निरीक्षणं दिसत आहेत का हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे पाच वर्षानंतर आपण पुन्हा एकदा पुढच्या पाच वर्षाने म्हणजे दहा वर्षाने एकदा डिटेल स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन अनालिसिस ऑडिट करून घेणं आवश्यक होतं त्यामुळे काय होतं दहा वर्षाचा जो सर्व्हिसेबिलिटी पिरियड जो जातो ऑक्युपन्सी पिरियड जो जातो त्यामध्ये स्ट्रक्चर काय डिटोरिएट झालंय का याची माहिती आपल्याला तंतोतंत मिळू शकते अगदी तीस वर्षानंतर पूर्ण स्ट्रेंथ लूज झाल्यावर आपण त्याला रिपेअर करत बसणे यापेक्षा जर आपण प्रत्येक एक पाच ते दहा वर्षानंतरच्या पिरियडमध्ये जर आपण ते करत स्ट्रक्चर ऑडिट करत गेलो आणि ऑडिटरने दिलेल्या सूचना आणि रिपेअरिंग मेथडॉलॉजी जी आहे त्याप्रकारे जर ते स्ट्रक्चर रिपेअर आपण केलं प्रॉपरली तर माला अधिक -अधिक हो मला वाटतं इमारतीची लाईफ ही अधिकाधिक रुद्धिंगत होत जाईल म्हणजे मला वाटतं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर आपण जे म्हणतो ते तंतोतंत खरं आहे पुढचा फोन आलेला आहे दीपेन वाळके बोलतायत मुंबईहून नमस्कार सर नमस्कार सर आपला प्रश्न विचारा साहेब आम्ही चाळीमध्ये राहतो आणि साळीमध्ये नाला जवळ असल्यामुळे पाणी सतत दरवर्षी घरात येत काही उपाययोजना आहेत का साहेबांना विचारायचे धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल चाळीमध्ये राहत आहेत आणि हा सगळ्यांनाच भेडसावणारा प्रश्न आहे तर काय उपाययोजना करता येतील जसं मग अशी मी पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की मुंबईचा सा शेप हा साधारणतः बशीसारखा शेप आहे आणि प्रत्येक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचत असतं तिथल्या जवळपासच्या गटारांमध्ये साचणारा जो कचरा आहे सुका ओला कचरा तो कचरा मान्सूनपूर्व पिरियड्समध्ये काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर डीवॉटरिंग प्रॉपर होण्यासाठी साचलेलं पाणी बाहेर फेकण्यासाठी जर आपण काही अतिवृष्टीच्या काळामध्ये डीवॉटरिंग पंप जर आपण तिथे तयार ठेवले तर आपल्याला ताबडतोब तिथे पाणी साचल्यानंतर त्याचा निचरा करून ती जागा आपल्याला क्लिअर क्लीन करता येऊ शकते म्हणजे थोडीशी आपल्याकडनं ती काळजी किंवा स्वच्छतेचा अंगीकार हो। केला गेला पाहिजे सर बऱ्याच वेळेला आपण इमारतीच्या अंतर्गत आपल्या सोयीसाठी काही बदल करतो तर या बदलांमुळे या इमारतीच्या आयुर्मानामध्ये काही फरक पडतो का किंवा ते धोक्यात येऊ शकतं काय का सांगा इमारतीच्या अंतर्गत बऱ्याचदा राहणाऱ्या जे कोणी ऑक्युपंट असतात त्यांच्या सोयीनुसार आवडीनुसार अंतर्गत बदल केले जातात हे बदल करण्यापूर्वी महापालिकेकडून आपला आराखडा जो आहे तो मंजूर करून घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि आज महापालिकेने सांगितलेलं आहे की आपलं कोणतंही प्रपोजल तिथे सबमिट करताना आपण त्या आराखड्यासोबत स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून स्टॅबिलिटी रिपोर्ट घेऊन तिथे लावायचं आहे स्टॅबिलिटी सर्टिफिकेट तिथे जोडायचं आहे तर मला वाटतं ज्यावेळेला आपण असे अंतर्गत बदल करण्याचं ठरवतो त्यावेळेला आपण स्ट्रक्चरल इंजिनिअर कडून त्याची स्टॅबिलिटी चेक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण आपल्या फ्लॅटमध्ये किंवा वास्तूमध्ये केलेल्या बदलांमुळे केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या खालच्या किंवा वरच्या फ्लोरवरती राहणाऱ्या सभासदांना त्यामुळे त्रास होणार नाही सर आज मुंबईमध्ये बऱ्याचशा इमारतींमध्ये लिकेजचा प्रॉब्लेम आहे तर जर हा प्रॉब्लेम असेल तर तो पावसाळ्याच्या पूर्वी सॉल्व करावा की पावसाळा संपल्यानंतर मुंबईमध्ये आज लिकेजचा जो प्रॉब्लेम सर्वांना जवळपास भेडसावतो हो आहे तर मला असं वाटतं की लिकेज ही जी कन्सेप्ट आहे याला थोडंसं याच्या पूर्वीची जी एक पहिली अगोदरची एक स्टेप येते त्याला आपण सीपेज असं म्हणतो आज लिकेज हा लीक या शब्दावरून आलेली संकल्पना आहे लिकेज आज पाण्याचं कसं होतंय पाणी ज्या स्ट्रक्चरला आपल्या क्रॅक्स डेव्हलप होतात बाहेर शेअर क्रॅक्स असू शकतात क्या किंवा टेम्परेचरमुळे क्रिएट झालेले क्रॅक्स असू शकतात किंवा आज आपण फोटोमध्ये बघतो आहे की त्या प्लंबिंग लाईन्सचं ज्या वेळेला काम केलेलं आहे तर त्याचं तिथे फिनिशिंग बरोबर झालेलं नाही आहे ते सील व्यवस्थित झालेलं नाही आहे तर यावेळेला हे जे ट्रीटमेंट करायचे जे पोर्शन्स आहेत ना हे आपण प्री मान्सून ट्रीट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण जर आपण मान्सूनमध्ये मा ट्रीट करायला गेलो तर त्याचं टेस्टिंग पुन्हा आपल्याकडून होत नसतं तर प्री मान्सून हे आपण ट्रीटमेंट करावं त्यानंतर त्याची पॉन्डिंग टेस्ट करावी पॉन्डिंग टेस्टमधून आपल्याला जो मॉइश्चर तिथे किंवा सीपेज जे येणं अनपेक्षित असतं ते तिथे ये येऊ नये अशा प्रकारे ती ट्रीटमेंट केली जाते आणि पॉन्डिंगमध्ये आपल्याला समजतं की आपण हे सक्सेसफुली झालं आहे ट्रीटमेंट की नाही झालेलं आहे आणि ते झाल्यानंतर मग ज्या वेळेला मान्सून सुरू होतो तेव्हा पावसामध्ये आपण ते जे काय क्रॅक फिलिंग वगैरे आपण करून घेतो स्ट्रक्चरल रिपेअर जे करून घेतो लिकेज पॉईंट ऑफ व्ह्यू त्याचा खराखुरा अनुभव आपण अनुभवू शकतो आणि आपल्याला आपण अतिशय आत्मविश्वासाने सांगू शकतो की हे लिकेज आता थांबलेलं आहे आणि या पावसामध्ये आपल्याकडे कुठे नाही आहे म्हणून सर हाच धागा पकडून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच वेळा टॉप फ्लोअरवर वर जे लोक राहतात त्यांना लिकेजचा जास्त प्रॉब्लेम जाणवतो हो आणि मग याच्यावर उपाय म्हणून वरती शेड टाकली जाते तर ही शेड घालणं कितपत योग्य आहे कारण काही जणांचं म्हणणं असं असतं की या शेडमुळे बिल्डिंगचा लुक किंवा स्ट्रक्चर बदलतंय तर हे घालणं गरजेचं आहे का किंवा योग्य आहे का इमारतीच्या छतावरती शेड घालणं हा एक पर्याय झाला परंतु जसं मगाशी तुम्ही म्हणालात की प्रिकॉशन हे नेहमीच बेटर असतं तर आज इमारतीच्या छतावरून जे काही लिकेज होत असतं त्याची काही विशिष्ट कारण मी आपल्याला सांगतो आज आपण बघत असाल की बरेच जण डिसेंटिना वगैरे जे आहेत ते आपण टेरेसवरती ड्रिल करून होल करून स्क्रू वगैरे करून फिक्स करत असतो किंवा टेरेसच्या पॅरापीटला वॉटर लाईन्स गेलेल्या असतात ज्याला आपण लुपिंग म्हणतो ते लावताना तिथे जे लुपिंगचे अँगल्स आहेत त्याचे जे ब्रॅकेट्स आहेत ते ड्रिल केले जातात टेरेसवरती विविध प्रकार कधी कधी रेव्हेन्यू जनरेट करण्यासाठी आपण मोबाईल टॉवर्सना काही बांधकाम करण्याची परवानगी देतो अशा अनेक विशिष्ट अनधिकृत किंवा नॉन सिक्वेन्शियल ॲक्टिव्हिटीजमुळे आपण टेरेस नकळतरीत्या डॅमेज करत असतो अगदी छोटासा हेअर क्रॅकसुद्धा पाणी फ्लो करायला कारणीभूत ठरू शकतो तर माझं मत असं आहे की आपण ह्या सर्व गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात आपल्या सोसायटीची एक टेरेस पॉलिसी असावी त्या टेरेस पॉलिसीमध्ये आपण ह्या सर्व गोष्टींचा प्रामुख्याने उल्लेख तिथे करावा आणि या सर्व गोष्टी तिथे कशा काय टाळता येतील आणि आपल्या स्ट्रक्चरची टेरेसची जी विशेषता छताची काळजी आपण कशी घेऊ शकतो ते बघावं अनेकदा छताला स्लोप दिलेला नसतो पाणी येतं ते मध्यभागी साचून राहतं आपल्या छताला दिलेला स्लोप योग्य प्रकारे आहे का तिथे आपलं पाण्याचं आउटलेट जे आहे ते योग्य प्रकारे सील केलं आहे की नाही ह्या गोष्टी आपण बघणं आवश्यक आहे आता हे सर्व केल्यानंतर सुद्धा आपल्याला कधी कधी असं वाटतं की आपण आपल्या इमारतीच्या छतावरती अजून एक पत्र्याची शेड वगैरे टाकावी जेणेकरून ते आपल्याला पाण्याचा डायरेक्ट एक्सपोजर तिथे मिळणार नाही तर आता काय झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये टेरेसला टेरेसवरती शेड टाकण्यासाठी एक ठराव तिथे पास झालेला आहे स्टँडिंग कमिटीमध्ये परंतु अजून तो कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालं आहे का नाही हे आपल्याला तिथे ज्यावेळेला आर येईल तेव्हा ते आपल्याला समजू शकेल परंतु टेरेस हे टेरेसवरती टाकलेलं जे काय आपलं अनधिकृत छत आहे हे आपल्या एलिव्हेशनला खूपच डॅमेज करून जातं आणि बहुतांशी आपल्या स्ट्रक्चरचं डेडलोड जे आहे ते डेडलोड डेडवेट जे आहे हे अशा अनधिकृत छतांमुळे वाढत असतं आणि आपल्या स्ट्रक्चरच्या स्टॅबिलिटीवरती त्याचा इनडायरेक्टली परिणामही होत असतो त्यामुळे शक्य तितकं या अशा गोष्टी आपल्याला जेवढ्या टाळता येतील आणि टेरेस पॉलिसीमध्ये कसा काय याचा उल्लेख करता येईल एका स्ट्रक्चरल इंजिनियरकडून आपण त्याबाबतीत सल्ला मसलत करून ती पॉलिसी कशी काय मंजूर करून इम्प्लिमेंट करता येईल ही काळजी सर्व सोसायटी धारकांनी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणजे हा एक विषय चर्चेचा असणं गरजेचं आहे सर ज्यावेळेला बीएमसी एखाद्या इमारतीच्या बांधकामाला परवानगी देते त्यावेळेला पाणी साचणार नाही या दृष्टीने बीएमसी कडनं काही काळजी घेतली जाते का तसे काही लॉस केलेले आहेत का बी एम सी ज्या वेळेला एखादं प्रकरण स्वीकारते प्रपोजल ज्यावेळेला एक्सेप्ट करते किंवा एखादा आर्किटेक्ट जेव्हा ते प्रपोजल सबमिट करतो बी एम सीमध्ये त्यावेळेला अनेक विविध प्रकारच्या आपल्याला एन ओ सी ज्याला आपण ना हरकत प्रमाणपत्र म्हणतो ते तिथे सबमिट करावं लागतं आज आजच्या आपल्या विषयाला अनुसरून मी सांगेन की एस डब्ल्यू डी डिपार्टमेंट जे आहे स्टॉम वॉटर ड्रेन डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटची एन ओ सी घेणं आपल्याला तिथे अत्यंत आवश्यक झालेलं आहे बिल्डिंगचं प्रपोजल सबमिट करताना सर्वे रिमार्क जो घेतला जातो तो सर्वे रिमार्क रिमार्कमध्ये आपल्या विभागाची टोपोग्राफी कशी आहे तिथून जाणारा रस्ता नाले मॅन होल्स असतील विविध प्रकारचे ड्रेन असतील सिवेज लाईन्स असतील ह्या लाईन्सचा अभ्यास करून तो रिमार्क त्या विशिष्ट ज्या एन ओ सीज आपल्याला घ्यायच्या त्या घेतल्या जातात मुंबई महानगरपालिका ही शक्य तितक्या शंभर टक्के म्हणता येणार आपल्याला की ते काळजी विविध प्र प्रकारच्या एन ओ सींच्या माध्यमातून घेत असते आता त्या परवानग्या एन ओ सी आल्यानंतर तिथला जो विकासक किंवा जो कोणी बिल्डर तिथे ते काम आहे इमारत बनवतोय त्याने ते काम व्यवस्थित करून त्या नियमानुसार ते बांधकाम ते ड्रेन जे आहे स्टॉम वॉटर ड्रेन आहे किंवा तुमच्या इतर काही ड्रेनच्या लाईन्स असतील मॅनहोलस असतील ते व्यवस्थित त्या नियमामध्ये ड्रॉईंगमध्ये दिलेलं आहे त्याप्रकारे एक्झिक्यूट करणं अत्यंत आवश्यक ठरतं त्याचं जर फेल्युअर तिथे झालं तर मग मात्र ही गटारं तुंबणं नाले चोक होणं किंवा स्लोप रिव्हर्स स्लोपमुळे फ्लो उलटा आहे ना या अशा विविध धोकादायक बाबी तिथे उद्भवून मग तिथे राहणाऱ्या रहिवाशांना किंवा आसपासच्याही रहिवाशांना त्या माध्यमातून त्रास होऊ शकतो म्हणजे नक्कीच आपण ज्या इमारतीमध्ये राहतोय त्या इमारतीचं आयुर्मान जर आपल्याला वाढवायचं असेल तर व्यक्तिगत स्तरावर थोडीशी सजगता बाळगणं गरजेचं आहे कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे मनीषाजी बोलतायत बेळगावहून नमस्कार मॅडम हॅलो नमस्कार हां नमस्ते हा सयाद सल आपलं अभिनंदन सरांचं पदवीच्या अवॉर्ड मिळाल्याबद्दल हॅलो हॅलो प्रश्न विचार मॅडम चार मजली जर बिल्डिंग असली आणि किती वर्षानंतर आपण ऑडिट करायचं आणि त्याचे अमाऊंट काय होतात मॅडम धन्यवाद मॅडम प्रश्न विचार निरुक्ती काळजी ओके okay, धन्यवाद uh, मॅडम सर मनीषाजींनी विचारलंय की uh, चार मजली इमारत आहे किती वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे आणि रूफची काळजी कशी घ्यायची चार मजली इमारत जी आता यांनी उल्लेख केला आहे ह्या इमारतीचं बांधकाम पूर्णतेचं वर्ष किती आहे किंवा इमारतीमध्ये वास्तव्यास सुरुवात केलेल्या वर्षापासून आजपर्यंत किती वर्ष झाली आहेत या सर्व गोष्टींचा अभ्यास करून जर त्या दोघांमधले मिनिमम जर पाच ते दहा वर्षाचा कालावधी जर, काला जर उलटून गेला असेल तर त्यांना एक प्रायमरी स्ट्रक्चरल इन्स्पेक्शन ताबडतोब करून घेणं ता अत्यंत आवश्यक आहे प्रायमरी स्ट्रक्चरल इन्स्पेक्शनमध्ये काही त्यांना विशिष्ट बाबी आढळून आल्या तर मग त्यांना डिटेल स्ट्रक्चरल इन्व्हेस्टिगेशन करून त्याचं ऑडिटमध्ये रूपांतर करून ते ऑडिट पूर्णत्वास नेणं आवश्यक राहील इमारतीला जर वीस किंवा त्याहून अधिक वर्ष झाली असतील तर त्यांनी प्रायमरी इन्स्पेक्शन न करता हा डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि स्ट्रक्चरल ऑडिटरच्या सल्ल्यानुसार त्याने दिलेल्या उपाययोजनानुसार त्या इमारतीचं रिपेअरिंग स्ट्रक्चरल रिस्टोरेशन जे असेल ते करून इमारतीचा रिपेअरिंगचा पूर्णत्वाचा दाखला घेऊन तो तिथल्या स्थानिक महापालिकेला सबमिट करावा सर आपला जो आजचा विषय आहे मान्सूनपूर्व इमारतीची काळजी आणि त्या विषयाची चर्चा करताना स्ट्रक्चरल ऑडिट हा विषय पुन्हा पुन्हा हा मुद्दा येतोय तर स्ट्रक्चरल ऑडिटच्या वेगवेगळ्या टेस्ट ज्या म्हटल्या जातात त्या कोणत्या आहेत स्ट्रक्चरल ऑडिट हा खर एक अतिशय विस्तृत विषय आहे ज्यावेळेला एखादी बिल्डिंग ऑक्युपाय असते त्यावेळेला त्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं हा खरोखर एक सेन्सिटिव आणि अत्यंत नाजूक विषय असतो कारण इमारतीमध्ये लोक राहत असताना आपण त्या इमारतीवरती विविध टेस्ट करायचे आहेत आज स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी काही बारा ते पंधरा अत्यंत महत्त्वाच्या अशा नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आपल्या आय एस कोडमध्ये उल्लेख केलेला आहे त्या नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट तिथे केल्या जातात याला नॉन डिस्ट्रक्टिव्ह असं म्हटलेलं आहे यासाठी म्हटलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं तिथे स्ट्रक्चरमध्ये डिस्ट्रक्शन आपल्याला करायचं नाहीये नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट करत असताना तिथे रिबाउंड हॅमर टेस्ट अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट कार्बोनेशन टेस्ट केमिकल ॲनालिसिस यासारख्या विविध टेस्ट तिथे केल्या जातात यामध्ये मुळात इमारतीची स्ट्रक्चरल स्ट्रेंथ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कितपत आत्तापर्यंत शिल्लक राहिलेली आहे ते बघितलं जातं त्यानंतर आपल्या इमारतीमध्ये वापरलं गेलेलं जे रेन्फोर्समेंट आहे ज्याला आपण स्ट्रक्चरल स्टील असं म्हणतो त्या स्ट्रक्चरल स्टीलचं रस्टिंग किती झालेलं मा आहे ते रस्टिंग झाल्यानंतर त्यामध्ये किती टेन्साईल स्ट्रेंथ उरलेली आहे या सगळ्या विविध गोष्टी ह्या टेस्टच्या माध्यमातून तिथे उलगडत असतात आणि ह्या टेस्टचे सर्व रिझल्ट जे येतात ते रिझल्ट आल्यानंतर इमारतीची पूर्व हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो की ज्यांनी अगोदर काही रिपेरिंग केलेलं आहे का काही अल्ट्रेशन झालेले आहेत का त्या स्ट्रक्चर मध्ये हे सगळं बघितल्यानंतर एक प्रोफार्मा बी म्हणून जो काही फॉर्म असतो महापालिकेच्या नियमानुसार तो प्रोफार्मा बी तिथे भरला जातो आणि प्रोफार्मा बी मधील विविध उल्लेख केलेल्या बाबींच्या अनुषंगाने मग त्या इमारतीची वर्गवारी डिसाइड केली जाते ठरवली जाते ज्याला आपण सी वन सी टू आणि सी थ्री अशा तीन वर्गवारीमध्ये ते विभागणी केलेली आहे सर पुढचा फोन आलेला आहे अविनाश आखाडे बोलतायत वर्ध्या नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार आला विचारा सर सलग प्रश्न मॅडम आधी नाही का एरिया मध्ये राहतो आता हे मान्सून पूर्ण की वादळ पाणी वगैरे याच्यामध्ये काळजी कशी घ्यावी धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल सर स्लम एरियामध्ये राहत आहेत आणि कशा प्रकारची एकूणच काळजी कशी घ्यावी विशेषतः स्लम एरियामध्ये राहणाऱ्या जे काही आपले सभा लोक आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन की स्लम एरिया हा नॉन प्लान केलेला एरिया असतो म्हणजे तिथे टोपोग्राफी लक्षात घेतली जात नाही जो तो स्लम होल्डर्स स्लम ड्वेलर आहे तो येऊन तिथे आपली झोपडी बांधत असतो तर अशा वेळेला त्या विभागाची टोपोग्राफी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आजूबाजूला जे नाले दिलेले आहेत तिथे त्या नाल्यांमधून जात असणारं पाणी त्याचा व्यवस्थित निचरा होतोय की नाही नाल्यामध्ये कचरा साचला जातो जनरली तो कचरा नाल्यामध्ये आणून फेकायची सवय बऱ्याच काही लोकांना तिथे असते मग त्यामुळे ते नाले चोख होऊन पावसामध्ये ते पाणी रिव्हर्स फ्लो येऊन त्याचं पाणी साचण्यासारखे गंभीर प्रश्न तिथे उपस्थित होऊ शकतात तर आपण स्वच्छतेच्या अनुषंगाने तिथे या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेणं पूर्वतयारी करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे स्वच्छता हा महामंत्र म्हणून जर आपण काम केलं तर मला वाटतं आपल्याला बरेचसे रोग किंवा आपल्या आरोग्याला ज्या त्या होणारे त्रास आहेत ते टाळता येतील सर बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन आगी लागतात तर अशा या आगी लागू नयेत म्हणून आपल्याला काय करता येईल कोणती काळजी घेता येईल मुळात शॉर्ट सर्किट होण्याचे जे प्रकार आहेत ना हे दोन प्रकारे असतात एक म्हणजे मान मानवी चुकीमुळे आणि दुसराच पावसाळा म्हटला म्हणजे तिथे जोरदार वारा वाहत असतो पावसाचं पाणी झोताने येत असतं या अशा वेळेला काही पावसाच्या पाण्याचे जे थेंब आहेत स्प्रिंकलर्स आहेत ते तिथे एखाद्या मीटर रूममध्ये उडले जातात आणि तिथे मग शॉर्ट सर्किटसारखा गंभीर प्रकार होऊ शकतो तर शॉर्ट सर्किट टाळणं किंवा इलेक्ट्रिक होणारा कोणताही अपघात टाळण्यासाठी आपण इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर जे आपल्याला सर्टिफिकेट इश्यू करतात प्रमाणित करून देतात की आपली व्यवस्था इलेक्ट्रिक व्यवस्था ही अप टू डेट आहे ते सर्टिफिकेट आपण घेणं आवश्यक आहे त्यानंतर लायसन्स इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरकडून आपण आपल्या मीटर रूमची आणि त्या माध्यम मीटर रूमच्या माध्यमातून येणाऱ्या विविध ज्या इलेक्ट्रिक लाईन्स आपापल्या घरामध्ये जात असतात त्याची तपासणी करून घेणं आवश्यक आहे हे सर्व झाल्यानंतर आपला मीटर रूम हा पाणी रो म्हणजे पाण्याचा प्रवाह त्यामध्ये आपण कसा रोखू शकतो ह्या बाबतीतली काळजी शक्य असेल तर तिथे एखादा उंबरा बनवणं जेणेकरून ते पाणी आतमध्ये जाणार नाही रबराचे मॅटिन्स तिथे ठेवणं थे लाकडी स्ट्रीप्स तिथे आपण ठेवू थे थे शकतो जेणेकरून एखाद्या व्यक्तीस अचानक शॉक लागला तर तो त्याचा आधार घेऊ शकेल योग्य प्रकारच्या उच्च दर्जाच्या एल सी बी एम सी बीज आपण तिथे वापरणं आवश्यक आहे जेणेकरून ज्यावेळेला असा हॅपॅझर्ड इन्सिडंट घडतो त्यावेळेला एल सी बी होऊन आपली सुरक्षा तिथे योग्य प्रकारे राखली जाऊ शकते आ, सर जेव्हा आपण घराचं पजेशन घेतो मग ते नवीन बिल्डिंग मध्ये असेल किंवा रिसेल मध्ये असेल तर या घरामध्ये काही लिकेज नाहीये याची पडताळणी एका सर्वसामान्य व्यक्तीने कशी करावी काय का बघणं नेमकं का अपेक्षित आहे इमारतीमध्ये होणार लिकेज जसं मगाशी मी म्हणालो लिकेज आणि सीपेज ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत जर आपल्या स्ट्रक्चरमध्ये काही लीक होत असेल तर मग तिथे कुठेतरी क्रॅक झालेला आहे किंवा होल आहे किंवा पाण्याचा प्रवाह तिथे येत आहे अशा प्रकारची ती गोष्ट असते परंतु काय होतं आपण ज्या वेळेला इमारत पझेशन ज्या वेळेला घ्यायला जातो त्यावेळेला बिल्डरची अक्षरशः घाई झालेली असते कारण आपल्यासारखेच अनेक फ्लॅट त्यांना तिथे मुहूर्तानुसार द्यायचे असतात जनरली आपल्याकडे मुहूर्ताचा ट्रेंड आहे पझेशन घेण्याचा मग दसरा दिवाळी गुढीपाडवा अशा वेळेला बिल्डरला अनेक इमारती इन इन अनेक फ्लॅट रेडी करून द्यायचे असतात मग त्यावेळेला काय होतं ज्या वेळेला ते इमारतीचं जिप्सम प्लास्टर वगैरे केलं जातं किंवा पुट्टी केली जाते त्याला काही आय जे आय एस कोडनुसार मेथड स्टेटमेंटनुसार जो काही वेळ सुकण्यासाठी द्यायचा आहे ना तो दिला जात नाही तिथे आणि मग तिथे आर्टिफिशियलरित्या हॅलोजन लावणं किंवा इतर काही मार्गाने ते सुकवणं किंवा मग अठ्ठेचाळीस तास न देता त्याला चोवीस तासामध्ये पुन्हा दुसरा कोट मारणं अशा प्रकारच्या विविध गोष्टी होतात सुरुवातीला आठ पंधरा दिवस आपल्याला ते छान दिसतं आणि मग त्यानंतर त्याचा पापडी सुटायला लागते त्याच्यामध्ये स्वेलिंग घेतं आणि मग ते बल्ज वगैरे होऊन पेंट तो फाटला जातो मग अशा वेळेला काय आहे आपण तिथे वेळोवेळी बिल्डरकडून आपल्या त्या आप प्रोग्रेसची माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे अगदीच आपल्याला खात्रीलायक जर मॉइश्चर तिथलं एन्श्युअर करायचं असेल तर बाजारामध्ये मॉइश्चर मीटर अवेलेबल आहेत अगदी सात ते आठ हजारापासून मॉइश्चर मीटर उपलब्ध असतात तर आपण ते मॉइश्चर मीटर आणून आपली जी स्कर्टिंग असते म्हणजे फ्लोरिंगच्या वरती जो चार इंचा चा लादीचा तुकडा लावला जातो त्याला स्कर्टिंग म्हणतात त्या स्कर्टिंगच्या वरती आपण मॉइश्चर मीटरचं रिडिंग घेणं अत्यंत आवश्यक होतं मॉइश्चर मीटरचं रिडिंग विदिन लिमिट असेल तर आपण प्रोसिड करू शकतो जर तिथे आपल्याला रिडिंग ऑब्जेक्शनेबल दिसून आलं तर ती बाब आपण ताबडतोब बिल्डरच्या प्रतिनिधीला टेक्निकल माणसाला तिथे दाखवावी आणि त्याचं सोल्युशन रेमेडीज आपण त्यांच्याकडून करून घेणं आवश्यक आहे नक्की सर कार्यक्रमामध्ये पुढचा फोन आलेला आहे माधव गुजराती बोलतायत मुंबईहून नमस्कार सर नमस्कार 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 कडणे साहेब मी माधव गुजराती बोलतोय विक्रो कन्नवार नगरमधन परंतु hmm. तुमचं अभिनंदन यासाठी की तुम्ही आमच्या दैवंदन समाजाच्या ग्रुपचे मेंबर आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की स्ट्रक्चरल ऑडिटर आणि स्ट्रक्चरल इंजिनियर या दोन्ही पोस्ट एकच आहेत का हा प्रश्न माझा यासाठी आहे की आमची एक बिल्डिंग अठ्ठावीस नंबर बिल्डिंग आहे का नव्यानं मध्ये ती रिडेव्हलपमेंटसाठी जात आहे तर त्यासाठी आम्ही एक स्ट्रक्चरल इंजिनियर ऑडिटर करणार तर त्या संदर्भात मन माझी शंका आहे त्यामुळे मला ही पोस्ट मधलं व्हेरिएशन काय आहे हे जाणू इच्छितो धन्यवाद सर प्रश्न विचारल्याबद्दल आपल्या प्रश्नाला सर उत्तर देणारच आहेत माधवजींनी प्रश्न विचारलेला होता की स्ट्रक्चरल ऑडिटर आणि इंजिनियर या पोस्ट एकच आहेत का वेगवेगळ्या आहेत किंवा त्यामध्ये काय फरक आहे स्ट्रक्चरल इंजिनियर आणि स्ट्रक्चरल ऑडिटर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या वेळेला एखादा सिव्हिल इंजिनियर महापालिकेच्या ता नियमानुसार महापालिकेने जे क्रायटेरियाज घालून दिलेले आहेत ते फुलफिल करतो आणि पहिल्यांदा जेव्हा नोंदणी करतो स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून त्यावेळेला त्याला स्ट्रक्चरल इंजिनियर असं म्हटलं जातं आज महापालिकेमध्ये लाखो हजारो असे स्ट्रक्चरल इंजिनियर नोंदणीकृत केलेले आहेत परंतु प्रत्येक स्ट्रक्चरल इंजिनियर स्ट्रक्चरल ऑडिटर आहेच का असं नसतं प्रत्येक स्ट्रक्चरल ऑडिटर हा स्ट्रक्चरल इंजिनियर असतो परंतु स्ट्रक्चरल इंजिनियर हा स्ट्रक्चरल ऑडिटर असेलच असं नाही कारण स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी काही विशिष्ट सेटअप तिथे आपल्याला आपल्याकडे असणं आवश्यक असतं ज्यामध्ये विविध प्रकारचे सॉफ्टवेअर्स टेस्टिंग लॅब्स टेक्निशियन्स आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्यामध्ये येतं महापालिकेने त्यासाठी सुद्धा काही क्रायटेरिया घालून दिलेला आहे आणि ज्या फॉर्म जे स्ट्रक्चरल इंजिनियर तो क्रायटेरिया पूर्ण करतात त्यांना महापालिकेच्या पॅनलवरती घेतलं जातं आज हजारो लाखो स्ट्रक्चरल इंजिनियर जरी महापालिकेत असले नोंदणीकृत तरी सुद्धा महापालिकेच्या पॅनलवर मला वाटतं फक्त तीस का पस्तीस स्ट्रक्चरल ऑडिटरच्या फर्म आहेत तर अशा अनुभवी स्ट्रक्चरल ऑडिटर्सकडून आपण ते ऑडिट करून घेणं अत्यंत आवश्यक आहे कारण कोणतीही इमारत हा आपल्या सुरक्षेचा प्रश्न आहे आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि आपण आपल्या भवितव्याशी आपल्या जीवनाशी खेळू नये त्यामुळे स्ट्रक्चरल इंजिनियर आणि स्ट्रक्चरल ऑडिटर ह्या दोघांमधला फरक आपण जाणून घेऊन ऑडिटरकडूनच ते ऑडिट आणि पुढच्या ज्या काही आपल्या रिपेअर रिस्टोरेशनच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत सल्ला मसलत असेल ती त्यांच्याकडून करून घेणं अत्यंत आवश्यक आहे करून, करून नहीं। नहीं। सर खरंच खूप छान पद्धतीने हा फरक तुम्ही आम्हाला उलगडून सांगितलेला आहे सर बऱ्याच वेळेला काय होतं की आता म्हणजे आपलं घर किंवा आपली वास्तू हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आणि मग आपण त्या वास्तूमध्ये प्रवेश करतो आणि दोन चार पावसाळे झाले नाहीत तोपर्यंत लिकेजचा प्रॉब्लेम सुरू होतो कोण जबाबदार फिर्याद कोणाकडे करायची काय सांगाल यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे जे लिकेज किंवा सीपेज येत आहे त्यामागचं रूट क्रॉस अनालिसिस काय आहे कारणीमीमांसा काय आहे जसं आपण इंटीरियर करत असताना किचन मॉड्युलर जेव्हा आपण बनवतो त्यावेळेला अनेकदा आपण किचनच्या खालचा जो भाग असतो ग्रॅनाईटच्या खाली तिथे आपण ड्रिल करत असतो आणि अनावधानाने आपल्याकडून एखादी प्लंबिंगची लाईन ड्रिल केली जाते आपल्याला माहीत पडत नाही परंतु ते थेंब थेंब पडणारं पाणी कुठून तरी खालच्या फ्लोअरवरती जाऊन खालच्या माणसाच्या जा, खालच्या खाली राहणाऱ्या व्यक्तीच्या स्लॅबमधून लीक व्हायला सुरू होतं मग अशा वेळेला त्या पर्टिक्युलर इंटीरियर डिझायनरने तिथे काळजी घ्यायला हवी होती की प्लंबिंग लाईन कशाप्रकारे प्लेस केलेले आहे त्याचा ॲज बिल्ड ड्रॉइंग रिव्यू करणं गरजेचं आहे मगाशी जसं म्हटलं की बिल्डर पझेशन देताना काही जे लोक बिल्डर्स आहेत ते घाई करतात प्रॉपर टेक्निक माहिती घेत नाहीत आणि वेळेअभावी ते धावपळ करून पूर्ण ते ड्राय होण्यासाठी वेळ न देता पुढचं पेंट वगैरेचे प्रोसेस सुरू करून टाकतात अशा वेळेला काही वर्षांनी काय होतं तिथे एक दोन वर्षामध्ये बिल्डिंगचा पेंट पुट्टी जी आहे ती सुटायला चालू होते आणि खालून स्कर्टिंगच्या वरती आपल्याला डॅम्पनेस दिसायला लागतो तो हळूहळू हळूहळू वाढत जातो तिसरं कारण असं असू शकतं की स्लायडिंग विंडोज जे आहे ते अनेकदा जॉईंट असतात स्लायडिंग विंडोजला एल सेक्शनमध्ये जॉईंट दिलेला असतो मग अशा जॉईंटमधून पावसाच्या वेळेला ते पाणी आतमध्ये झिरपतं आणि मग कुठेतरी ते जागा मिळत कधीतरी मग ते इलेक्ट्रिक कंड्यूटमध्ये पास होतं कुठल्या तरी स्विचमधून ते पाणी बाहेर येऊन जातं अशी अनेक कारणं विविध रूटकॉज आपल्याला भेटू शकतात त्यामुळे कोणतंही लिकेज आलं तर त्याला घाबरून न जाता तज्ज्ञ व्यक्तीच्या सहकार्य तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाने त्याचा पूर्ण अभ्यास करणं आवश्यक आहे आणि मग त्याचं रुट कॉज ठरवून त्याच्यावरती उपाययोजना करून मग ती गोष्ट पुन्हा कशी होणार नाही त्या गोष्टीकडे काळजी त्या गोष्टीची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं ठरतं okay. सर म्हणजे आपल्या इमारतीचं जर आयुर्मान वाढवायचं असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट हा एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मग हे सांगत होता आणि त्याबद्दलचा रिपोर्ट आम्हाला म्हणजे कसा असतो त्या रिपोर्टमध्ये नेमक्या कोणत्या बाबी असतात ते ऐकायला नक्कीच आवडेल स्ट्रक्चरल ऑडिट जो रिपोर्ट आहे त्या ऑडिट रिपोर्टची सुरुवात होते इमारतीचा पूर्व इतिहास म्हणजे इमारत कशी बनली किती साली त्याची ओसी आली कोणत्या वर्षी त्याचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि हे सगळं होत असताना इमारतीचं मध्यंतरीच्या काळामध्ये काही रिपेरिंग किंवा इतर काही रिस्टोरेशन किंवा स्ट्रक्चरल रिपेरिंगसारख्या गोष्टी तिथे झाल्या आहेत का हे करत असताना दुसरा भाग त्याच्यामध्ये येतो की आपल्या इमारतीमध्ये अंतर्गत बदल किती झालेले आहेत मग त्यातले महापालिकेच्या परवानगीने किती झाले आहेत महापालिकेच्या परवानगीने किती झालेले आहेत हे सगळं करत असताना त्या अंतर्गत बदलामुळे उद्भवलेल्या समस्या असं सर्व करून त्या इमारतीचा एक रूट कॉज अनालिसिस तिथे केला जातो तिसरा महत्त्वाचा भाग असतो ॲक्च्युअल स्ट्रक्चरल ऑडिटमधला एनडी टेस्ट नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ज्या बारा ते पंधरा प्रकारच्या विविध टेस्ट आहेत त्या एन ए बी एल सर्टिफाईड लॅबमधूनच त्या टेस्ट करणं कधीही आपल्याला महत्त्वपूर्ण ठरत असतं उपयोगी ठरत असतं त्या टेस्टचे आलेले रिझल्ट प्रॉपरली कॅलिब्रेट करून त्यामध्ये आपल्याला जी स्ट्रेंथ रिव्हील होते त्याचा योग्य प्रकारे अभ्यास तिथे करणं अत्यंत आवश्यक होत असतं या सर्व गोष्टी झाल्यानंतर ज्या वेळेला स्ट्रक्चरल ऑडिटर प्रोफार्मा बी भरायला तो, या सर्व बाबींचा अभ्यास झाल्यानंतर प्रोफार्मा बी च्या अतिशय शेवटच्या भागामध्ये जिथे आपल्याला तात्पर्य द्यायचं असतं इमारतीची वर्गवारी करायची असते त्यामध्ये आपल्याला सी थ्री सी टू सी टूमध्ये सी टू बी आणि सी टू ए आणि सी वन या अशा चार वर्गवारीपैकी एक वर्ग आपल्याला तिथे दिला जातो आणि मग मा त्या माध्यमातून तिथे स्ट्रक्चरल ऑडिटची प्रोसेस आपली संपली जाते ही प्रोसेस संपल्यानंतर स आपल्या वर्गवारीनुसार स्ट्रक्चरल ऑडिट आपल्याला ऑडिटर आपल्याला सांगतो की आपल्याला कोणत्या प्रकारचं रिपेरिंग तिथे करून घ्यायचं आहे त्याच्या ओ क्यू फायनल केला जातो ओ क्यू क्वांटिटीज बिल ऑफ क्वांटिटीज ज्याला आपण म्हणतो ओ क्यू नंतर तिथे वेंडर फायनलायझेशन आणि तुमचे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट होते आणि मग स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या सुपरविजनखाली त्या इमारतीचं पूर्णत रिपेरिंग केलं जातं आणि हे सर्व झाल्यानंतर ही रिपेरिंगची प्रोसेस पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर मग पुन्हा एकदा स्ट्रक्चरल ऑडिट त्या इमारतीची एकदा ॲनालिसिस करून घेतो आणि मग आपल्याला ही बिल्डिंग साधारणतः आणखी किती वर्ष टेन्युअर वाढलेलं आहे या सर्व प्रोसेसमुळे हे आपल्याला सर्टिफाय करून देतो आणि ती स्ट्रक्चरल ऑडिटची सगळ्यात शेवटची स्टेप असते नक्कीच सर गावाला जर घर बांधायचं असेल तर नेमकं कधी म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर बांधावं हो, की पावसाळा झाल्यानंतर बांधावं हो? गावाला जर आपल्याला घर बांधायचं असेल तर माझं असं मत आहे साधारण एप्रिल ते मे हा अत्यंत योग्य पिरियड असतो ज्यावेळेला आपण तिथे ॲस्कवेशन फाउंडेशनसाठी जे आपल्याला खड्डा मारायला लागतो तो करणं ला 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 आवश्यक होतं कारण पावसामध्ये जर आपण खड्डा तिथे करायला सुरू करू तर ग्राउंड वॉटर सोर्सेस ॲक्टिवेट होतात आणि ते कॅपलरी ॲक्शनमुळे तिथे तो खड्डा पूर्णतः पाण्याने लगेच भरला जातो परंतु एप्रिल मेमध्ये समजा आपण जर फाउंडेशन कम्प्लीट करून प्लिट लेवलपर्यंत आलो तर येणार पावसाचं पाणी आपल्याला तिथे क्युरिंगसाठी आणि हल्ली आपण बघतो क्युरिंगमुळे बरेचसे क्रॅक्स वगैरे डेव्हलप होत असतात ती समस्या तिथे उद्भवली जात नाही त्यामुळे एप्रिल ते मे हा अतिशय योग्य असा महिना आहे जिथे आपण गावाला वगैरे घर बांधायची बांधण्याची सुरुवात करू शकतो मला वाटतं गावी घर बांधू इच्छिणारे जे मंडळी आहेत त्यांना खूप छान टिप्स मी या ठिकाणी दिलेल्या आहेत Uh, सर पावसाळ्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघतो की नवीन नवीन इमारती आहेत त्या जमीन दोस्त होतात जीवितहानी होते वित्तहानी होते तर मग हे ही बिल्डिंग जी बांधली जाते त्या बिल्डरवर कायद्याने काही कारवाई होते का ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या गंभीर समस्या तिथे उद्भवलेल्या आहेत वेळेला तिथे संपूर्णत महापालिकेने अभ्यास करून त्याची सम चौकशी समिती वगैरे नेमून त्याची रूट कॉज फाइंड आउट केलेली आहे आणि अशा वेळेला फक्त बिल्डरच नाही तर त्या इमारतीचा आर्किटेक्ट त्या इमारतीचा स्ट्रक्चरल कन्सर्ट इंजिनियर ज्याला आपण म्हणतो ज्याने ती बिल्डिंग डिझाईन केली आहे या सगळ्यांची रितसर चौकशी होऊन मग जबाबदार व्यक्तीवरती त्याची जबाबदारी किंवा लायबिलिटी जी आहे ती निश्चित केली जाते आणि ही नक्की त्या माध्यमातून होत असते सर तुम्ही आज खरंच ज्या काही आम्हाला टिप्स देत आहेत त्या सर्वसामान्य नागरिकासाठी खूप महत्वाच्या आहेत खूप बोलावं असं वाटतंय खूप मुद्दे अजून वाचावेसे वाटत आहेत परंतु कुठेतरी थांबावं लागतंय वेळेची मर्यादा आहे तर मंडळी कसा वाटला आजचा कार्यक्रम आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की नोंदवा आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्यायचा आहे आमचा फेसबुक आय डी आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री आपण आपल्या प्रतिक्रिया ईमेल देखील करू शकता सखी सह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आपण हा कार्यक्रम त्याचप्रमाणे इतरही कार्यक्रम यूट्यूबवर पाहू शकता त्यासाठी आमचा पत्ता आहे डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री आणि ट्विटरवर देखील आपण आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवू शकता सर आज आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान टिप्स दिलेल्या आहेत त्यासाठी संपूर्ण सखी सह्याद्री परिवारातर्फे आपले मनापासून आभार तर मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत पाहत रहा सखी सह्याद्री